माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत अनेक रूढी परंपराच्या नावाखाली अनेक धार्मिक विधी करत असतो। या प्रथा अनादि काळापासून चालत आल्या आहेत असं घरातले सांगतात। मात्र या रूढी परंपरामुळे निसर्गाचा होत असलेला ऱ्हास आणि आपल्याच घरातील मयत व्यक्तीच्या राखेची विटंबना हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाने अनोख्या पद्धतीने आपल्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे। आईची राख पाण्यात विसर्जित न करता शेतात राख टाकून तिथं आंब्याचा वृक्ष लावून मुलांनी आईला श्रद्धांजली वाहिली आहे। आईचं निधन झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी आमच्याकडे राख सावडण्याचा कार्यक्रम असतो। ती राख गंगाला न टाकता आम्ही तिघांनी ती राख वाटून घेतली आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये टाकून त्या ठिकाणी आंब्याचे झाड लावले। या आंब्याला फळं आल्याच्या नंतर बंधुभाव हा कमी होऊ नये या उद्देशानं त्या लागणाऱ्या त्या आंब्याचं आपण संगोपन करायचं। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील असलेल्या पिंपळगावच्या मायकर कुटुंबाने आईच्या निधनानंतर क्रांतिकारी निर्णय घेऊन आदर्श अंत्यविधी केला आहे। मायकर कुटुंबातील कृष्णाबाई रोहिदास मायकर यांचं 7 मार्च रोजी निधन झालं। 8 मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पारंपरिक कुठलाही विधी न पाळता होणाऱ्या खर्चाचा सदुपयोग म्हणून 11 मुलींच्या नावे प्रत्येकी 10,000 फिक्स डिपॉझिट करून त्यांना ते बॉन्ड सुपूर्द करण्यात येणार असल्याचं मायकर कुटुंबाने सांगितलंय। पण 11 मुलींच्या नावावर पैसे फिक्स डिपॉझिट केले यामागचा उद्देश काय होता? आई गेल्याच्या नंतर जो खर्च समाज करतो त्या खर्चाला कुठेतरी फाटा देत आज स्त्री भ्रूण हत्या चालू आहे आणि शेतकरी कर्जबाजारी, या दोन गोष्टी टाळण्यासाठी कुठंतरी स्त्री भ्रूण हत्या बंद व्हावी या उद्देशानं मी माझ्या गावातील लहान लहान 2 वर्षाच्या आतील मुलींच्या नावे प्रत्येकी 10,000 रुपये हे फिक्स डिपॉझिट केले आहे। ते त्यांना 16 वर्षाच्या नंतर प्रत्येक मुलीला 55,000 रुपये भेटणार आहेत। असे 11 मुलीला 6.25 लाख रुपये भेटणार आहेत। आणि गंगापूजनाचा जो कार्यक्रम आहे तो शेतकऱ्यांनी कर्ज काढून न करता अशा सामाजिक कामासाठी तो पैसा वापर करावा म्हणून हा कार्यक्रम मी राबवलेला आहे। पिंपळगावचे सुभाष मायकर हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी गेली अनेक वर्ष ते काम करत आहेत। ग्रामीण भागात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ते जाणून आहेत। रूढी परंपराच्या नावाखाली होणारा खर्च आपल्या कुटुंबात व्हायला नको, तेच पैसे आपण गरजूंना द्यावेत असं सुभाष मायकर यांना वाटतं। त्यांनी ही संकल्पना आपल्या घरातील भाऊ बहिणींना सांगितली आणि त्यांनीही होकार दिला। आपल्या आईची राख ही गंगेत न टाकता तिचा वृक्षारोपणासाठी वापर केला। हिंदू धर्माच्या प्रथेनुसार राख सावडल्यानंतर ती वाहत्या पाण्यात टाकली जाते। मात्र मायकर कुटुंबाने या परंपरेला फाटा देऊन ती राख नदीत न टाकता आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून शेतातच टाकली। 13व्यासाठी होणारा खर्च जवळपास 1,10,000 रुपये मुलींच्या भविष्य निर्वाहासाठी वितरित करण्याचं ठरवलं। मुलींच्या जन्मानंतर आई वडिलांना महत्त्वाचा सल्ला सुभाष मायकर यांनी दिलाय। या कार्यक्रमामुळे मी जनतेला असा संदेश देऊ इच्छितो, मुलगी जन्मल्याबरोबर 10,000 रुपये फिक्स करा, तो 18 वर्षी फिक्स करा, दुसऱ्या वर्षी 10,000 रुपये फिक्स करा, ते 17 वर्षी फिक्स करा, तिसऱ्या वर्षी 10,000 रुपये बचत करा आणि ते 16 वर्षी फिक्स करा। असे 3 वर्षे जर फिक्स केले तर त्या मुलीच्या लग्नापर्यंत ती रक्कम जवळजवळ 2 लाखापर्यंत जाते। 3 वर्षे जर आपण 30,000 रुपये टाकले तर मुलीच्या लग्नाचा जो खर्च आहे तो आपल्याला भार झेपणार आहे, त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या वाचतील। हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी समाजाला द्यायचा प्रयत्न केलाय। सध्या जगण्याच्या पद्धती बदलल्यात। नात्यातील कोणा व्यक्तीचं निधन झाल्यानंतर नोकरी व्यवसायामुळे फार दिवस विटाळ पाळणं जमत नाही। हेच लक्षात घेऊन मायकर कुटुंबाने स्तुत्य निर्णय घेतलाय। गावात मायकरांची जवळपास 100 घरं, सगळ्यांनीच विटाळ न पाळता मोजक्या 4 कुटुंबातील व्यक्तींनीच 5 दिवसांचा विटाळ पाळावा, अन्य कुटुंबाने पाळू नये, तसेच इतरांना देखील कोणतेच बंधन राहणार नाही असं मायकर कुटुंबाने सांगितलंय।
मायकर कुटुंबाने घेतलेले निर्णय क्रांतिकारी आहेत. कुटुंबाने टाकलेले परिवर्तनवादी पाऊल इतरांसाठीही आदर्शवत ठरणारे. मायकर कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाचं बीड जिल्ह्यात कौतुक होतंय. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.